आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या देशात एकोणीस एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीसाठी सात साथ टप्प्यात मतदान होणार पूर्व विदर्भात पहिल्या आणि पश्चिम विदर्भात दुसऱ्या टप्प्यात होणार मतदान चार जूनला होणार मतमोजणी देशात सत्त्याण्णव कोटी नोंदणीकृत मतदार या निवडणुकीत प्रथमच एक पूर्णांक ब्याऐंशी कोटी नवं मतदार मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती प्रसार भारतीचे संचालक म्हणून नवनीत कुमार सहगल यांची नियुक्ती आणि पूर्व विदर्भात आज गारपीट विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता पुढील तीन दिवस नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट घोषित पुढील महिन्याच्या एकोणीस तारखेपासून म्हणजे एकोणीस एप्रिलला लोकसभा निवडणुका सात टप्प्यात होणार आहेत तर चार जून रोजी मतमोजणी होणार आहे लोकसभेच्या एकशे दोन जागांसाठी पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे दुसऱ्या टप्प्यात एकोणनव्वद जागांसाठी सव्वीस एप्रिलला तिसऱ्या टप्प्यात सात रोजी चौऱ्याण्णव जागांसाठी मतदान होणार आहे तर शहाण्णव जागांसाठी चौथ्या टप्प्यात मे रोजी मतदान होणार आहा पाचव्या टप्प्यात एकोणपन्नास लोकसभा मतदारसंघात वीस मे रोजी मतदान होणार आहे तर सहाव्या टप्प्यात सत्तावन्न जागांसाठी पंचवीस मे रोजी मतदान होणार आहे आणि शेवटच्या आणि सातव्या टप्प्यात एक जून रोजी लोकसभेच्या सत्तावन्न जागांसाठी मतदान होणार आहे पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यामध्ये रामटेक नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघांसाठी एकोणीस एप्रिल रोजी मतदान होणार असून पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम तसंच मराठवाड्यातही हिंगोली नांदेड परभणी या लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे तर उर्वरित महाराष्ट्रात तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं आज लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी मतदान वेळापत्रक जाहीर केलं मतदान वेळापत्रक जाहीर झाल्याबरोबर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे नवी दिल्लीत वेळापत्रक जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की भारतीय लोकशाहीच्या सर्वात मोठ्या सणासाठी निवडणूक आयोगाची टीम पूर्णपणे तयार आहे देशात सत्त्याण्णव कोटी नोंदणीकृत मतदार आहेत आणि दहा लाख मतदान केंद्रांवर दीड कोटी कर्मचारी कार्यरत आहेत या निवडणुकीत प्रथमच एक पूर्णांक ब्याऐंशी कोटी मतदार असतील अशी माहिती त्यांनी दिली पंच्याऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मतदारांसाठी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा देण्यासाठी आयोग तयार आहे असंही कुमार यांनी सांगितलं राजकीय पक्षांना निवडणुकीत गंभीर गुन्हे दाखल असलेला उमेदवार का उभा केला हे स्पष्ट करावं लागेल असंही म्हणाले निवडणुकीत रक्तपात आणि हिंसाचाराला थारा नसून मतदानादरम्यान कुठेही हिंसाचार झाला तर आयोग कठोर पावलं उचलणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ यावर्षी सोळा जून रोजी संपत आहे याशिवाय आज निवडणूक आयुक्तांनी सिक्कीम ओडिशा आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशच्या निवडणुकीचं वेळापत्रकही जाहीर केलं महाराष्ट्रातील अकोला पश्चिम विधानसभेच्या पोटनिवडणूक सुद्धा सव्वीस एप्रिल रोजी होणार आहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पत्र लिहून विकसित भारताच्या निर्मितीकरता सूचना देण्याचं आवाहन केलं आहे गेल्या दहा वर्षात देशानं मोठी झेप घेतली असून प्रचंड आर्थिक प्रगती पाहिली आहे परंपरा आणि आधुनिकता या दोन्हींचा मिलाफ करून देश पुढे जात असून भारताच्या समृद्ध राष्ट्रीय आणि सांस्कृतिक वारशावर भर दिला जात असल्याचं पंतप्रधानांनी यात नमूद केलं अनेक योजना आणि उपक्रमांमुळे देशाचा चेहरा मोहरा बदलला आहे यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना आयुष्यमान भारत मातृवंदना योजना जीएसटीची अंमलबजावणी कलम तीनशे सत्तर हटवणं नारी शक्तिवंदन कायदा आणि नवीन संसद भवनाचं उद्घाटन यांचा समावेश आहे जनतेनं आपल्यावर विश्वास दाखवल्यामुळेच हा बदल शक्य झाल्याचं पंतप्रधान म्हणाले देशाला नव्या उंचीवर नेऊन विकसित भारत बनवण्याचा संकल्प साकारण्यासाठी देशवासियांनी साथ द्यावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी आज दिल्लीतील भाजपा कार्यालयात पक्ष प्रवेश केला आहे अनुराधा पौडवाल प्रसिद्ध गायिका आहेत नव्वदच्या दशकात बॉलिवूड तसंच भक्तिगीतांनी त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केलं होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ येत्या एकतीस मसून इंदोरच्या महाराणी देवी अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी करणार आहे संघाच्या नागपुरात सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करून या उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्व स्वयंसेवक आणि समाज बांधवांनी मनापासून सहभागी व्हावं असं आवाहन आहे अहिल्याबाईंनी दाखवलखी साधेपणा चारित्र्य भक्ती आणि राष्ट्रीय स्वाभिमानाच्या मार्गावर पुढं जाणं हीच अहिल्याबाईंना खरी श्रद्धांजली ठरेल असंही होसबळे यांनी सांगितलं या प्रादेशिक आपण नागपूर केंद्रावरून ना ऐकत आहात संचालक म्हणून नवनीत कुमार सहगल यांची नियुक्ती करण्यात आली असून आज त्यांनी पदभार स्वीकारला सहगल हे निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत तीन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहा तथागत बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी भारतात मनुष्याच्या सुखाचा सा मार्ग सांगितला आहे त्या सुखाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी शिकवलेल्या विपश्यना साधनेचा प्रत्यक्ष अनुभव करावा लागतो त्यांनी सांगितलेली विपश्यना ही मन शुद्ध करणारी विद्या आहे असं प्रतिपादन प्र कुलगुरु डॉक्टर संजय दुधे यांनी केलं पाली प्राकृत विभाग बुद्धिस्ट स्टडीज सेंटर आणि पाली प्रचारिणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय पाली भाषा परिषद काल पार पडली या परिषदेच्या उद्घाटनीय सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ दुधे बोलत होते यावेळी मंचावर उद्घाटक पूज्य भदंत संघरत्न मानके विभाग प्रमुख डॉक्टर नीरज बोधी डॉक्टर तुळसा डोंगरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते डॉक्टर दुधे पुढे बोलताना म्हणाले की मोठ्या प्रमाणात कष्टाने तथागत बुद्धांनी मनुष्याच्या दुःखमुक्तीचा मार्ग शोधून काढला आहे विदर्भ साहित्य संघाच्या वतीनं ग्र माडखोलकर स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन आज संध्याकाळी साडेसहा वाजता अमेय दालन विदर्भ साहित्य संघाचं सांस्कृतिक संकुल चौथा मजला झाशीराणी चौक सीताबर्डी इथं करण्यात आलं आहे सुप्रसिद्ध विचारवंत आणि भानु भानू हे बदलता भारत या विषयावर आपले विचार मांडतील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते राहणार आहेत सर्वांनी या कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावं असं आवाहन कार्यकारी मंडळानं केलं आहा जलसंपदा विभागातर्फे दिनांक सोळा ते बावीस मार्च या सप्ताहादरम्यान विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्या अनुषंगानं आज सकाळी नऊ वाजता भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदी घाटावर जलपूजन अधीक्षक अभियंता विश्वकर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच वैनगंगा नदी घाट ते खामतलाव माती मंदिरापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली रॅलीचा समारोप माता मंदिर खामतलाव इथं करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील जलसंपदा विभागात कार्यरत असलेले सर्व अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता उपविभागीय अभियंता आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते स्वातंत्र्योत्तर काळात आयआयटी संस्थांचे देशविकासात मोठं योगदान राहिलं आहे देशातील उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांच्या क्रमवारीमध्ये काही आयआयटी संस्था नेहमी उच्च स्थानावर असतात विकसित भारताचं लक्ष गाठताना सर्व आयआयटी संस्थांनी प्रशासन अत्याधुनिक आणि विद्यार्थी स्नेही करावं तसंच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अधिक संवेदनशील व्हावं अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली मुंबई इथं आयोजित देशभरातील सर्व भारतीय प्रौद्योगिकी संस्था अर्थात आयआयटीच्या कुलसचिवांच्या दोन दिवसांच्या परिषदेच्या अखेरच्या सत्राला राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन मुंबई इथं संबोधित त्यावेळी ते बोलत होते हवामान नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज पूर्व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पुढील तीन दिवस नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे तर गडचिरोली आणि अमरावती इथं देखील पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला नागपूर शहरात मुसळधार पावसासह गारपीट दुपारपासून सुरू झाली होती दरम्यान पुढील दोन तासात नागपुरात तुरळक ठिकाणी गारपीट वादळ वाऱ्यासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे वर्धा भंडारा गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान आज विदर्भात कमाल तापमान वाशिम जिल्ह्यात एकोणचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं शेवटी पुन्हा ठळक बातम्या देशात एकोणीस एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान होणार पूर्व विदर्भात पहिल्या आणि पश्चिम विदर्भात दुसऱ्या टप्प्यात होणार मतदान चार जूनला होणार मतमोजणी देशात सत्त्याण्णव कोटी नोंदणीकृत मतदार या निवडणुकीत प्रथमच आणि एक पूर्णांक ब्याऐंशी कोटी नवं मतदार मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती प्रसार भारतीचे संचालक म्हणून नवनीत कुमार सहेगाल यांची नियुक्ती आणि पूर्व विदर्भामध्ये आज गारपीट विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार